महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपाचे सुरेश लोट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कामगार आघाडी कार्यालयाचे उद्घाटन फित कापून महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुरेश लोट, ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, आशिष नेरळकर, व्यंकट मोकले, विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत, नगरसेवक प्राध्यापक राजू गोरे, अशोक पाटील धनेगावकर, अनिल पाटील बोरगावकर, मधुकर मानेकर, डॉक्टर शीतल भालके, महादेवी मठपती शिवचरण लोट, शिवा लोट, सरदार परविंदर सिंग मल्होत्रा, बबलू यादव, मनोज यादव, राज यादव, अक्षय, अमिल कंठवार इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेडमधल्या भारतीय जनता पक्षाचे टोटल पदाधिकारी, मग युवा असेल, महिला असेल, अनुसूचित जाती जमाती असतील, ज्या ज्या विंग असतील आणि प्रमुख बनेल ते पूर्ण पदाधिकारी त्या कार्यक्रमाला झोकून देऊन काम करतायत. मला वाटते की एवढ्या चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम मराठवाड्यामध्ये नांदेड एवढे चांगले दुसरीकडे कुठं होत असतील अशी मला शंका आहे. कारण मी धर्माबादपासून बिलोली आणि सगळ्या भागामध्ये जाऊन आलो. हा दिलीप कंदकुर्तेने नांदेड दक्षिणमध्ये मन की बातचा कार्यक्रम पूर्ण गावकरी लहान सेवा पंधरवडा आपण आता साजरा करतोय. राष्ट्रनेता म्हणून ज्यांना आता आपण ज्यांचं आपल्या देशात नव्हे तर जगभरामध्ये गौरव होतो ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या सेवा पंधरवड्याची सुरुवात झाली 17 तारखेला आणि 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती निमित्तानं या सेवा पंधरवड्याचा आपण समारोप करतोय. आणि संपूर्ण वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ज्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या आहेत त्या संपूर्ण योजनेचा लाभ हा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला देता आला पाहिजे किंवा ते योजनेची अंमलबजावणी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाली पाहिजे त्यासाठी या सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला प्रथमतः खासदार साहेबांचं, प्रवीण सालेंजींचं, व्यंकटराव गोजेगावकरांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्या जिल्ह्यामध्ये आपण केलं. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं प्रतापरावांचा सगळ्यात जास्त पुढाकार दिसतोय म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. कोविडमध्ये 100% लसीकरण आपलं मोफत झालं, 2-2 डोस घेतले आपण, घेतले का नाही? एकच घेतला तुम्ही, 2 घेतले, 1 घेतला. हे मोफत लसीकरण कोणी केलं? कोणी केलं? बर, तुम्हाला माहिती आहे कोणी केलं? मोठे सांगा ना कोणी केलंय. मोदी साहेबांना. आज 80% लोकसंख्येच्या लोकांना 80% लोकसंख्येला मोफत धान्य मिळालं, तुम्हाला मिळालं का नाही? ते कोणी केलं? एवढ्या संपूर्ण कोविडच्या कालावधीमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, पण आमचा सामान्य नागरिक या देशाचा तर उपशी राहता उपयोगी नाही. आणि म्हणून एवढं मोठं धाडस करून देशाच्या लोकसंख्येच्या 80% लोकांना मोफत द्यायचा धान्य द्यायचा निर्णय झाला. ते धाडस फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबच करू शकले म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक ते अभिनंदन करू इच्छितो. या सेवा पंधरवड्यामध्ये कार्यकर्त्यांनी या सगळ्या योजनेची अंमलबजावणी करताना शेवटच्या माणसापर्यंत जाण्याची गरज आहे.
रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलंय तो त्याचाच भाग आहे की या ठिकाणी जे रक्तदान होणार आहे ते या जिल्ह्यातील या भागातील अतिशय गरजू रुग्णांना तातडीनं रक्त उपलब्ध व्हावं यासाठी हा भारतीय जनता पक्षाने मान्य सुरेश लोट यांनी अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन करून हा कार्यक्रम केलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा या कार्यक्रमामध्ये भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज कामगार आघाडी कार्यालय नवीन कोटा येथे घेण्यात आला. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या संख्येने इथं चालू आहे. साहेबाच्या हस्ताने रक्तदान दात्याला प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि कामगार आघाडी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी महसूल मंत्री राधेकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. व सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातले सर्व माझे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. रक्तदात्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आतापर्यंत 50 च्या जवळजवळ झाले. अजून 2-3 तासामध्ये 100 चा आकडा आम्ही पार करूया.